ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. बऱ्याच दिवसापासून हा जुना पूल जो आहे हा बंद केलेला, पण कोणाच्या तरी सांगण्यावरून आता इथून आता सगळी लोकं जात आहेत. तुम्ही बघताय दादा, पण आता इथं समजा मागे अंधेरीचा ब्रिज पडला, त्यानंतर पत्री पूल बंद केला आहे. आता इथं जर अशी दुर्घटना समजा घडली, मग ह्या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार? पुल गिर भी सकता है, कोई भरोसा नहीं इसका. बोर्ड लगा है फिर भी यहाँ चालू है. अभी जान माल का सबका डर है, लेकिन अभी डर डर के गाड़ी डालते हैं, कभी गिरेगा क्या होगा कोई भरोसा नहीं. अब क्या करना चाहिए, अब तो पुल बनाना ही चाहिए ना, और क्या करेंगे? नहीं बनाएंगे तो अपना ही परेशानी है, और लोगों को परेशानी है, सबका परेशानी है इससे. अभी हम लोग तो गाड़ी वाले हैं, कैसे अभी डालना ही पड़ता है.